नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता दुसरी, विषय मराठी, कविता 27. चांदोबाच्या देशात. या कवितेचे कवी आहेत एकनाथ आव्हाड. चला तर ही कविता आपण ऐकूया आणि गाऊया. झाडावर चढू, आकाशात उडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू. मऊ मऊ ढगांवर घडी भर लोळू, चमचम चांदण्यांशी लपा छपी खेळू. पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, चांदण्यांच्या पंगतीला पोट भर जेऊ. चांदोबाशी गोडीन खूप खूप बोलू, घरातल्या गमती सांगत चालू. चालून चालून दुखतील पाय, चांदोबा बोलेल मला दमलास काय. बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, आकाश गंगा जरा जवळून पाहू. चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू. आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू.